विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण व समाज या अभ्यासक्रमातील काही भागावर चर्चा करणार आहोत. या चर्चेचा प्रमुख विषय आहे पर्यावरणाचा ऱ्हास आणि हरितगृहाचे परिणाम. ह्यासाठी एक निसर्गप्रेमी प्राध्यापक अविनाश आपटे आपल्याकडे आलेले आहेत. ते लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भूगोल विभागाचे प्रमुख आहेत. आता आपण त्यांचे विचार ऐकूया. नमस्कार आपटे सर. नमस्कार. मला तुम्ही असं सांगा की पर्यावरण म्हणजे नक्की काय? हा, पर्यावरण याच्यामध्ये त्या शब्दामध्येच त्याची व्याख्या येऊन पोहोचलेली आहे. अच्छा. आपल्याला माहिती आहे की पर्यावरण हा शब्द परि अधिक आवरण असा तयार झालेला आहे. परि याचा अर्थ आपल्या सभोवताली आणि आवरण याचा अर्थ अस्तित्व. मग आपल्या सभोवताली काय आहे? तर आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती आजूबाजूची जमीन, म्हणजे ज्या जमिनीवर आपण आहोत ती जमीन, माझ्या आजूबाजूला किंवा तुमच्या आजूबाजूला असलेले डोंगर, त्या डोंगराच्या आजूबाजूला तिथे असलेली झाडी, त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये किंवा तिथे असलेले प्राणी, एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला जे आजूबाजूला हवा जी आहे जाणवते आपल्याला किंवा जे वातावरण जाणवतं, असं हे सगळं वातावरण आणि रात्रीच्या वेळेला आपले जे तारे वगैरे दिसतात किंवा निनाळे ग्रह फिरताना आपल्याला पाहतो आपण, या सगळ्यांना मिळून तिथे पर्यावरण असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. पर्यावरण म्हणजे काय हे तर नक्की समजलं. या पर्यावरणाचे काही प्रकार असतात का? हा, या पर्यावरणामध्ये काही प्रकारचे इथले जे आता आपण पाहिलेले घटक जे आहेत, यातले काही घटक हे सजीव आहेत आणि काही घटक हे निर्जीव आहेत. तरी सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यात आणखी वर्गीकरण असं केलं जातं की त्यातले काही घटक हे नैसर्गिक आहेत आणि काही घटक जे आहेत ते मनुष्य निर्मित अशा प्रकारचे आहेत. आणि म्हणून मग नैसर्गिक घटक आणि सामाजिक घटक किंवा नैसर्गिक पर्यावरण आणि सामाजिक पर्यावरण असं त्याचे शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरला जात असतो. पण आता एक असं म्हटलं जातं किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा नैसर्गिक समतोल बिघडला जातोय, तर या पर्यावरणाच्या ऱ्हासाची नक्की कारणं काय आहेत आणि तो कशामुळे होतोय? आता पर्यावरण ज्यांनी निर्माण केलं तो निसर्गच त्याला पहिल्यांदा कारणीभूत आहे. बरोबर. निसर्गच पर्यावरण निर्माण करतो अगोदर आणि निसर्गच त्याचा ऱ्हास करतो. आपल्याला माहितीये की उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा ह्या तिन्ही गोष्टी सातत्याने इथे चालू आहेत. तशा तऱ्हेनं या ठिकाणी या सृष्टीची निर्मिती झाली, त्याची स्थिती विशिष्ट प्रकारची निर्माण झाली, स्थितीलाच आपण विकासाचा शब्दप्रयोग वापरला आणि हा विकास होता होताच त्याचा ऱ्हासही तिथे होत असतो, त्याला आपण लय असा शब्दप्रयोग वापरतो. तशाच तऱ्हेने जेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली, ती निर्मिती होतानाच एकीकडे त्याचा ऱ्हास चालू झालेला आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हिमालयाची उंची वाढत वाढत चाललेली आहे, अजूनही ती वाढते आहे. निनाळ प्रकारच्या डोंगरांची निर्मिती झालेली आहे किंवा निनाळ प्रकारचे पर्वत निर्माण झालेले असं आपण म्हणतो. जेव्हा या पर्वतांची निर्मिती होते त्याच वेळेला त्याचा ऱ्हास सुरू झालेला असतो, त्याची झीज त्याच वेळेला सुरू झालेली असते. या पृथ्वीवर निनाळ प्रकारचे जे घटक आहेत हे घटक त्याचा ऱ्हास निर्माण करत असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की मनुष्य जन्माला की तो मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत असतो त्या अंगाने. तशाच तऱ्हेने आता जन्माल्याबरोबर आपल्याला माहिती की जन्मत तो निरोगी असेल, पण त्याचबरोबर निर्णा प्रकारचे रोगजंतू, निर्णा प्रकारचे सूक्ष्मजीव त्याच्यावर लगेच परिणाम करत असतात. बरोबर. किंवा आजूबाजूचं वातावरण आहे, हे वातावरणामध्ये थंडपणा असेल, उष्णपणा असेल, ते लगेच त्या बाळावर देखील परिणाम करत असतात. म्हणजे ही एक प्रकारची त्याची झीजच एकीकडे चालू असते. म्हणजे जेव्हा निर्मिती होत असते त्याच वेळेला ते ऱ्हासाच्या दिशेने या गोष्टी जात असतात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मग आता याचं आपल्याला अजून काही उदाहरण देता येईल का? तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की पूर येतो म्हणजे पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, मोठा पूर येतो, पूर आल्यानंतर त्या पुराबरोबर गोष्टी वाहून जातात. आपल्याला एक उदाहरण मोठं देता येईल. पुण्यामध्ये पानशेतचं धरण फुटलेलं होतं, जरी ते मानवनिर्मित असलं तरी पूर येणं ही जी गोष्ट आहे ही तशी नैसर्गिकच म्हणायला पाहिजे.
तशा तऱ्हेने अजून एक आपल्याला उदाहरण घेता येईल, ज्वालामुखी. आपण जर बघितलं तर तिथं आफ्रिकेच्या उत्तरेच्या बाजूला भूमध्य सागर आहे. त्या भूमध्य सागरामध्ये अनेकविध बेट आहेत. सिसिली सारखा बेट आहे किंवा इटाली सारखा भाग आहे. अशा सगळ्या भागामध्ये जागृत अशा प्रकारचे ज्वालामुखी आहेत. उदाहरणार्थ क्राकाटोवा सारखा एक आहे. तर अशा सारखे जे ज्वालामुखी अधून मधून उद्रेक करीत असतात आणि ह्या उद्रेकातून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडत असते, राख बाहेर पडत असते, ज्वाला बाहेर पडत असतात. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जळणारे अशा प्रकारचे खडकांचे गोळे बाहेर पडत असतात आणि हे सगळं त्या भागामध्ये जे अगोदर असेल त्याचा सगळ्याचा विनाश करतात. त्याशी काही नैसर्गिक कारण आपल्याला त्याच्यामध्ये देता येऊ शकतील. अजून एक आपल्याला प्राचीन कारण असं देता येईल की आपल्या इथं रिनोसॉरस वगैरे अशा तऱ्हेसारखे जुने महाकाय अशा प्रकारचे प्राणी होते. या प्राण्यांचे नष्ट कसे झाले? वास्तविक हे नैसर्गिक आहे. आधी बनली त्याची वाडी, ती वाढत वाढत गेली, त्याचं बनलं गाव. आणि हे गाव ज्यावेळेला वाढत वाढत गेलं, लोकसंख्याही वाढत गेली, घरांची संख्या वाढत गेली, त्याचं झालं शहर. आणि मग त्याला आपण म्हणतो ही जी त्या ठिकाणी प्रक्रिया घडते त्याला आपण शहरीकरण म्हणतो. मग आता हे शहरीकरण करत असताना आजूबाजूला अगोदरची काही झाडं जी होती, आजूबाजूला जे वनश्री होती, त्या वनांचा त्यांनी ऱ्हास निर्माण केला, वनसगीत तोडली. आजही आपल्याला ते दृश्य दिसतं की ज्यावेळेला शहरीकरण वाढत चाललंय, उदाहरणार्थ निरनिराळ्या प्रकारची शहरं वाढतात. आपल्या म्हणजे मुंबई शहर वाढलं, नाशिक शहर वाढलं, पुणे शहर वाढलं, अहमदनगर वाढलं. हे असे पूर्वीची सगळी छोटी छोटी गावं आता एकदम खूप मोठी मोठी झालेली आहेत. आणि ती मोठी होत असताना आपण सहजपणे बघतो की असलेली झाडं आपण जी लहानपणापासून पाहिलेली असतील ही सगळी झाडं नष्ट केली जातात. म्हणजे वनांचा ऱ्हास हा एक फार मोठा आघात किंवा एक प्रकारचा त्या ठिकाणी परिणाम हा शहरीकरणातून त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. तशा तऱ्हेने औद्योगिकरण आपण ज्यावेळेला म्हणतो ते उद्योग आपणच निर्माण केले आपल्याच गरजा भागवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की ही जे सर्वसाधारणपणे उद्योग आहेत हे शहराच्या बाहेर निर्माण केले जातात. कारण आपल्याला माहिती की उद्योगासाठी मोठी जमीन लागते. आता ही जमीन कुठे मिळणार? तर शहराच्या बाहेरच मिळेल. शहराच्या बाहेर म्हणजे कुठे मिळणार? तर शहराच्या भोवती आहेत खेडीगावं किंवा त्या ठिकाणी शेत आहेत. माशी ही शेतं सगळी ताब्यात घेतली जातात आणि त्या ठिकाणी आपण कारखाने उभे करतो. कारखाने उभे केले की त्याच्यामध्ये त्याच्या जी धुराडी आहेत त्या धुराड्यातनं धूर बाहेर येतो आणि धूर बाहेर आला की संपूर्ण आजूबाजूचे वातावरण जे आहे जे आपण शुद्ध वातावरण म्हणतो तेही त्या ठिकाणी नष्ट होतं. म्हणजे आपण त्याही ऱ्हासाला या ठिकाणी कारणीभूत होत असतो. आणि मग अशा तऱ्हेने आपल्याला सांगता येईल की अनेक विधा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या शहरीकरणामुळे नष्ट होत चाललेल्या आहेत किंवा आपण ज्या ठिकाणी कारखानदारी आहे त्या कारखानदारीमुळे त्या गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत असं आपल्याला सहज त्याच्यातून लक्षात येईल. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भात घेता येऊ शकतात. हल्ली एक फार आपल्याला ऐकू येतं किंवा मला त्याविषयी जास्त जाणून घ्यायची इच्छा आहे की हरितगृह परिणाम किंवा ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो तो नक्की काय असतो? म्हणजे त्याचं तुम्ही जरा ग्रीन हाऊस ही कन्सेप्ट अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ग्रीन हाऊस असा आपण इंग्रजीत शब्दप्रयोग वापरतो, त्याला आपण हरितगृह असा त्या ठिकाणी शब्दप्रयोग वापरतो. आता जसं आपला आपण जेव्हा म्हणतो की ग्रीन रूम आहे, मग आता ग्रीन रूम म्हणजे काही हिरवी असते का? तर नाही. बरोबर. तर त्या ठिकाणी रंगपट असा आपण त्याला मराठी शब्दप्रयोग वापरतो. म्हणजे काहीतरी त्याच्या ठिकाणी भूमिकेमध्ये बदल त्या ठिकाणी घडून येत असतो. म्हणजे मी जर त्या ठिकाणी असेल, मी जर रंगपटात गेलो, मी एखाद्या नाटकात काम करत असेल, तर काय होणार रंगपटात जाऊन? माझे जे काही असेल, माझे जे काही व्यक्तिमत्व असेल ते मी बदलून बाहेर येणार आहे. मी शिवाजीचं काम करत असेल रंगपटात जाणार, त्याप्रमाणे मी कपडे त्या ठिकाणी करेन, त्याप्रमाणे मेकअप करेन आणि बाहेर येताना मी शिवाजी होऊन येणार. म्हणजे हा जसा बदल त्याच्यामध्ये घडून येण्याचा हा जो त्याच्यामध्ये एक अर्थ ध्वनी तिथे होत असतो, तशा तऱ्हेने याच्यामध्ये ग्रीन हाऊस याला मराठीमध्ये काचगृह असा शब्दप्रयोग वापरला जातो. आपण जर तुम्ही बघितलं तर अनेकविध शेतांमध्ये किंवा निरनिराळ्या प्रकारच्या रोपवाटिका असतील, आता उदाहरणार्थ कृषी विद्यापीठ आहेत किंवा निरनिराळ्या प्रकारची विद्यापीठ आहेत, उदाहरणार्थ मुक्त विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, अशा आवारांमध्ये तिथे रोपवाटिका आहेत, बोटॅनिकल गार्डन्स त्या ठिकाणी आहेत. आणि मग अशा ठिकाणी आपलं असं लक्षात येईल की एक छोटस असं एक बांधकाम त्या ठिकाणी केलेलं असतं आणि त्याच्या वरच्या बाजूला काचेचं असं आच्छादन असतं. जसे आपल्या घरामध्ये कौलं आहेत, कौलाच्या ऐवजी तिथे काचेची कौलं बसवलेली असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की त्या कौलांचाही रंग थोडासा हिरव्या अशा रंगावर असतो. आता त्याच्या मागचं एक आणखी एक कारण आपल्याला असं सांगता येईल की आपल्याला माहिती की तान्ना पिहिनी पाजा असे आपल्याला सप्तरंग त्या ठिकाणी दिसतात आणि त्याचा वक्रीभवन दर्शकांकानुसार आपल्याला वेगळ्या तऱ्हेचे वरपासून खालपर्यंत असं आपल्याला
एक पट्टा असा त्या ठिकाणी दिसेल. मग त्याच्या बरोबर मध्या ठिकाणी तुम्ही बघा, मध्यभागी हिरवा रंग आहे, म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की अतिनील किरणांची दाहकता देखील जास्त आहे आणि इन्फ्रारेड ज्याला आपण म्हणतो त्यांचीही दाहकता भरपूर प्रमाणात असते. यांचं एक प्रकारचं संतुलन जे राखलं जातं या हिरव्या रंगातून राखलं जातं. शिवाय आपल्याला माहिती की हिरवा रंग हा आल्हाददायक आहे. अशा सर्वार्थाने आपण जेव्हा विचार करतो ते अशा प्रकारचं हे काचग्रह जे आहे त्याला आपण ग्रीन हाऊस असा प्रयोग शब्द वापरतो. पण ग्रीन हाऊस ही केवळ या ठिकाणी ही संकल्पना थांबत नाही, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आपल्याला दिसते की उदाहरण द्यायचं झालं तर सूर्याकडनं जी किरण आपल्या पृथ्वीवर येत असतात ही पृथ्वीवर येत असताना वाटेमध्ये असलेले जे वायू आहेत निनाळ प्रकारचे, धुलीकण जे आहे किंवा बाष्प जे आहे म्हणजे वातावरणाचे घटक असं त्याला आपण संबोधतो, या घटकांच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल घडून येत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर सूर्याकडनं येणारी जी किरण आहेत ही लघुलहरी स्वरूपामध्ये येतात. आता लघुलहरी स्वरूपामध्ये येतात म्हणजे कसं, तर एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण हे जे हाड आहेत या बोटाची, त्या बोटाच्या हाडामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपण याला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं शाळेमध्ये असताना म्हणत होतो 31-30 31-30 की हा इथे असलेला उंचवटा आणि हा दुसरा असलेला उंचवटा, हा जो एक तयार झालेला जो असा वक्र अशतरेसारखा भाग आहे त्याला म्हणायचं लाट. आणि असे सूर्याकडनं येणारी जी किरण आहेत, प्रकाश किरण आणि उष्णतेची किरण ही एकत्रितरित्या पृथ्वीवर येत असतात आणि पृथ्वीवर आल्यानंतर ती लघुलहरी स्वरूपामध्ये येत असतात. लघुलहरी म्हणजे आता ही लहर म्हणजे याला आपण लहर म्हणतो, आणि ही लघुलहर जी आहे म्हणजे ज्या लहरीमध्ये हे जे आडवं अंतर आहे या उंचवट्यापासून या उंचवट्यापर्यंत किंवा या खोलगट भागापासून या खोलगट भागापर्यंत याला म्हणायचं वेव्हलेंथ किंवा तरंग लांबी. तर जेव्हा ही तरंग लांबी कमी असते म्हणजे या लाटांची उंची जास्त असते तेव्हा त्याला म्हणायचं लघुलहरी. मग सूर्याकडनं येणाऱ्या ज्या लघुलहरी आहेत त्यांची तरंग लांबी असते 1/250 ते 1/67 मिलीमीटर आणि म्हणून त्यांची दाहकता खूप असते. ही येणारी किरण जेव्हा काचेवरती पडतात त्या काचेवर पडल्यानंतर त्याच्यातून ती आरपार जाताना आपल्याला दिसतात, पण बाहेर पडताना मात्र ती बाहेर पडू शकत नाहीत. हा जो काचेचा गुणधर्म आहे की एका बाजूने येऊ द्यायचं दुसऱ्या बाजूने जाऊ द्यायचं नाही, हा जो परिणाम आहे या परिणामाला म्हणायचं हरितगृह परिणाम. आणि असा हा हरितगृह परिणाम म्हणजे एका बाजूने येऊ देणं दुसऱ्या बाजूने अडवणं किंवा परावर्तित करणं हा प्रकार वातावरणामध्ये नेहमी चालत असतो. निनाळ्या प्रकारचे वायू या वातावरणामध्ये आहेत, उदाहरणार्थ क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, कार्बन आणि त्याचे प्रकार आहेत, कार्बन डायऑक्साइड असेल, कार्बन मोनॉक्साइड असेल, सल्फर डायऑक्साइड असेल, नायट्रोजन ऑक्साइड असेल, अशा प्रकारचे हे जे वायू आहेत हे वायू काय करतात, वरून आलेली जी किरणं असतील सूर्याकडनं ती आजपर्यंत येतात पृथ्वीपर्यंत येतात, पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये शोषली जातात आणि या लघुलहरींचं रुपांतर दीर्घलहरींमध्ये केलं जातं. बरं, तरंगांची लांबी वाढवते आणि ही वाढल्यामुळे काय होतं की त्याची जी ताकद जे आहे लघुलहरींमध्ये जशी ताकद होती तेवढी ताकद याची कमी होते आणि असलेल्या ह्या ज्या दीर्घलहरी आहेत यांचं शोषण हे वायू करतात आणि वायू यांनी शोषण केल्यानंतर ते पुन्हा परत पाठवतात आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो सगळा भाग आहे तो उबदार होत जातो, उष्ण बनत जातो. ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणतो त्याचाच एक परिणाम असं तुम्हाला म्हणता येईल. आणि म्हणून हे जे गॅसेस आहेत हे जे वायू आहेत त्यांना हरितगृह वायू असं त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा ग्रीन हाऊस गॅसेस असं त्यांना त्या ठिकाणी संबोधलं जात. बरं, आता हा जो ग्रीन हाऊस इफेक्ट आहे किंवा हरितगृह परिणाम आहे याचे जागतिक पार्श्वभूमीवर काय परिणाम होतात, म्हणजे जगाचा आपण विचार केला किंवा मानवी जीवन म्हणून एक जो विचार केला तर त्याचा काय परिणाम नक्की होतोय, या सगळ्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतोय? आता आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या पृथ्वीभोवती वातावरण आहे, संपूर्ण पृथ्वीला त्याने वेढलेलं आहे आणि मग निनाळ्या प्रकारचे प्रयोग केल्यानंतर हवामान खात्याने निनाळे प्रयोग केले ज्याला आपण हवामान खातं किंवा मेटिओरॉलॉजी ज्याला म्हटलं जातं अशा शास्त्रामध्ये जे वरच्या वातावरणाचे प्रयोग केले आणि मग त्यांना असं लक्षात आलं की हे वातावरण एकावर एक असे थर असलेलं आहे आणि मग त्या थरामध्ये 80 किलोमीटर उंचीवरती तिथे एक थर आहे ज्याला ओझोनोस्फियर असं म्हटलं जातं आणि हा जो ओझोन जो वायू आहे त्याच्यामध्ये काय होतं, प्राणवायू असतो, अल्ट्राव्हायलेट किरण जी सूर्याकडनं येतात ती शोषली जातात आणि त्याचं ओझोन मध्ये त्या ठिकाणी रुपांतर होतं आणि संपूर्ण पृथ्वीला वेढलेलं अशा प्रकारचं हे आवरण
सुमारे 80 किलोमीटर उंचीवर आहे आणि ते छत्रीप्रमाणे आपलं रक्षण करतं, म्हणून त्याला अम्ब्रेला ऑफ द अर्थ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या अल्ट्राव्हायलेट किरण जी अतिनील किरण जी आहेत, ही अतिनील किरण जर आपल्यापर्यंत आली जास्त प्रमाणामध्ये तर आपल्याला त्वचा रोग त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा आपला मृत्यू देखील होऊ शकतो, इतकं धोकादायक अशा प्रकारची ही किरणं असतात. ही किरण या ठिकाणी असलेले हे ओझोनोस्फिअर जो आहे तो शोषून घेत असतो आणि मग काय होतं की हा हरितगृह परिणाम जर घडून आला, म्हणजे जर का ही उष्णता बाहेर जर निघून गेली नाही तर याच ठिकाणी ती साचत राहील. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काही वायू अशा तऱ्हेचे आहेत ज्याला क्लोरोफ्लुरोकार्बन असं म्हटलं जातं, हे याला मानव त्या ठिकाणी कारणीभूत आहे. मग आपल्याला माहिती की शीतीकरण अशा प्रकारची यंत्र आपण तयार केलेली आहेत, एसी मध्ये आपण बसतो असं म्हणतो, किंवा रेफ्रिजरेटर आपल्या घरामध्ये आहे, किंवा शेतीचं उत्पादन जे आहे हे शीतीकरण अशा प्रकारच्या गृहांमध्ये साचवलं जात असतं. तर त्याच्यामध्ये असलेली जी संयंत्र जी वापरली जात असतात, या संयंत्रांमध्ये जी काही वायू वापरले जातात त्याच्यातून जे वायू बाहेर पडतात त्याला क्लोरो फ्लुरो कार्बन असं म्हटलं जातं. हे कॉम्बिनेशन आहे, एक प्रकारचं क्लोरीन फ्लोरीन या सगळ्या वायूंचं एकत्रीकरण अशा तऱ्हेने तो तयार होत असतो. आणि त्याचं काय व्हायला लागलं की गेल्या 20 वर्षांमध्ये जी प्रगती संपूर्ण विकसित राष्ट्रामध्ये घडून आली त्याच्यामुळे ह्या वायूंचं प्रमाण या वातावरणामध्ये वाढत गेलं आणि ते वाढण्याचा परिणाम असा झाला की हे जे ओझोनचा जो स्तर जो आहे या थरामध्ये तिथे विरळता निर्माण झाली. म्हणजे आपण जे ऐकतो की ओझोनला छिद्र पडले ओझोनच्या थराला, ते या तर ते छिद्र म्हणजे आपण जसं छिद्र पाहतो तसं तर ते छिद्र नाही, बरं, ती विरळता त्याच्यामध्ये निर्माण झाली. काही भागामधला ओझोन जो आहे त्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत गेलं आणि विशेषतः शास्त्रज्ञांना असं आढळलं की ऑस्ट्रेलियाचं जे आकाश आहे त्या आकाशाच्या त्या भागामध्ये तिथला ओझोनचा जो थर आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला त्यांना लक्षात आला. आणि मग काय व्हायला लागलं त्याच्यामुळे की हा थर कमी झाल्याचा परिणाम असा झाला की अल्ट्राव्हायलेट किरण जी अडवली जात होती ती या मधल्या गॅपमधनं खाली यायला लागली, या मधल्या विरळतेतून ती खाली यायला लागली आणि खाली आल्याचा परिणाम असा झाला की हरितगृह परिणाम तर चालूच आहे आणि शिवाय ही सूर्याकडनं येणारी अतिनील किरण ही पण येऊन पोहोचली. त्यामुळे पृथ्वीचं जे तापमान जे आहे, जे आपण म्हणतो की एका बाजूला 0 आहे आणि एका बाजूला जास्तीत जास्त आपण सहन करणार किती, आपण जास्तीत जास्त 50 अंश, बरोबर, पण याचा जर आपण साधारण एव्हरेज काढला समजा 23 अंश आपण म्हणालो तर एवढं तापमान आपण सहजपणे सहन करू शकतो. पण हरितगृह परिणामाचा परिणाम काय व्हायला लागला की हे जे वातावरणातलं जे तापमान आहे हे तापमान वाढायला सुरुवात झाली आणि या वाढण्याचा फार मोठा परिणाम म्हणजे ओझोनचा थर विरल होणं आणि हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचं जे सर्वसामान्य तापमान आहे हे वाढण्यावरती त्याचा परिणाम झाला. आणि एवढ्यावरच ते थांबलं नाही तर त्या ठिकाणी आता धोका असा निर्माण झालाय की जर आपण त्याच्यावरती नियंत्रण लादलं नाही तर अंटार्क्टिकाचा जो खंड आहे किंवा आर्क्टिकचा जो महासागर आहे त्या ठिकाणचं बर्फ वितळणार आहे, हळूहळू वितळायला लागलेलंच आहे आणि ते जर वितळलं तर त्या ठिकाणी असलेल्या सागराची आजची जी पातळी आहे ती वाढणार आहे. आणि जर असं सातत्य तिथे राहिलं तर काही वर्षांनी आपल्याला असं लक्षात येईल की मुंबई पाण्याखाली गेलेली आहे. अगदी आपल्या जवळचं उदाहरण की कोकणामधली असलेली किनारपट्टी जी आहे तिथली बंदर पाण्याखाली गेलेली आहेत. हा फार मोठा धोका आपल्याला निर्माण झालेला आहे आणि म्हणून जी विकसनशील राष्ट्र आहेत त्यांचं तर लक्ष याच्याकडे गेलेलंच आहे पण विकसित राष्ट्रांनी त्याकडे अधिकाधिक लक्ष दिलेलं आहे कारण शीतीकरणाचा वापर त्यांच्याकडे जास्त होतो आणि म्हणून त्यांनी आता त्याच्यावर नियंत्रण राखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालवलाय. म्हणजे जलप्रलय जे पूर्वी आपल्या पुराणामध्ये ज्याचे उल्लेख आहेत अशा तऱ्हेचा धोका निर्माण होण्याची शक्यता या हरितगृह परिणामामुळे आणि या असलेल्या ओझोनला जे छिद्र पडले आपण म्हणतो त्याच्यामुळे निर्माण झाले, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द वापरतो. हे पृथ्वीचं सर्वसाधारण जर का तापमान वाढत गेलं तर अशा तऱ्हेने हा बर्फ वितळेल आणि त्यामुळे संपूर्ण मानवी जीवनाला विशेषतः किनारपट्ट्यावरच्या मानवी जीवनाला निश्चितच धोका त्या ठिकाणी निर्माण होईल. पण सर आता ही एक फार मोठी जागतिक समस्या आपल्या समोर येऊन ठेपली असं म्हणायला हरकत नाही, पण मग ती येऊ नये किंवा ती सोडवण्याचे आपण काही आपल्याकडे उपाय आहेत का किंवा काही उपाययोजना चालू आहेत का? हो, त्या ठिकाणी पहिला प्रश्न कसा निर्माण झाला की हा जो हरितगृह परिणाम होतो हा ज्या वायूंमुळे निर्माण होतो त्या वायूंची जर आपण निर्मिती कमी केली तर निश्चितपणे, कारण हरितगृह परिणाम हा आवश्यकही आहे, आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट आवश्यकही असते पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो त्यावेळेलाच त्याचे वाईट परिणाम त्या ठिकाणी होत असतात. तसं हरितगृह परिणाम हा काही वाईट नाहीये, ती आवश्यकता आहे. कारण आपल्याला माहिती की आपलं वातावरण उबदार कोण ठेवणार? वातावरण जर पृथ्वीचं उबदार ठेवायचं असेल
तर हरितगृह परिणामाची गरज आहेच मुळी, बरोबर, नाहीतर ते उपदार राहणार नाही. कारण सूर्याकडनं उष्णता आली, त्या ठिकाणी आली, लगेच निघून गेली. तर ही जर लगेच उष्णता निघून गेली तर आपल्याला ती उपदारपणा मिळणार नाही. आणि आपल्या सगळ्याच जीवनाला उपदारपणाची गरज आहे. म्हणजे हरितगृह परिणाम हा जो आहे हा जीवनावश्यकच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण ज्यावेळेला त्याचा अतिरेक होतो, त्यावेळेला आपल्या जेव्हा जीवनामध्ये अस्तित्वाला जेव्हा धोका निर्माण होतो, त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की याच्या मागचं हे जे आधिक्य निर्माण होण्याच्या मागची जी कारणं आहेत ते आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. मग आपल्याला तिथं लक्षात येईल की हा जो CFC ज्याला म्हटलं जातं, क्लोरो फ्लुरो कार्बन, मग हा कसा कमी करता येईल? मग हे रेफ्रिजरेशनचं जे सध्या चाललेलं आहे, ही जी संयंत्र जी आहेत ही संयंत्र कमी करावीत. कारखान्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे या धुराचं प्रमाण कमी करावं. म्हणजे निराळ्या प्रकारची जी इंधन आहेत या इंधनाला पर्यायी इंधन आपण जर वापरलं तर पर्यायी इंधन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी आपण कोळसा वापरत होतो, कोळशाची जागा कोणी घेतली तर कोळशाच्या जागी पेट्रोलियम आलं, मग हे खनिज तेल आलं. मग कोळसा काय आणि खनिज तेल काय, दोघांचे साधारणपणे परिणाम वाईट जे आहेत ते आहेतच. मग त्याच्यावर आता परिणाम आपण असा शोधलाय की आपण जर जलविद्युतीचा वापर केला तर त्याच्यामध्ये प्रदूषण होत नाही, सौर ऊर्जेचा वापर केला तर त्या ठिकाणी वाईट परिणाम होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अपारंपरिक अशा प्रकारचे जी काही ऊर्जा आहे या ऊर्जा साधनांचा जर आपण वापर केला तर या सगळ्या असलेल्या वाईट परिणामांपासून आपला बचाव हा निश्चितच होईल. आणि आपल्याला माहिती की सौर ऊर्जा ही अव्याहत आहे. आवश्चंद्र दिवा करू आपण त्या ठिकाणी म्हणतो किंवा यावश्चंद्र दिवा करू आपण म्हणतो अशा प्रकारची ही आहे. तशाच तऱ्हेने पवन ऊर्जा आहे, कायम वारा हा अस्तित्वात असणार आहे, कायम वातावरण हे अस्तित्वात असणार आहे, ते प्रदूषण करीत नाही किंवा हरितगृह परिणामाचा त्या ठिकाणी त्याचा परिणाम काय तिथे होत नाही. आणि म्हणून आपण पवन ऊर्जा वापरू शकतो किंवा सौर ऊर्जेचा आपण वापर करू शकतो. आपण जी निर्णय वाहनं वापरतो, कार असेल किंवा स्कूटर असेल, एक गमतीदार दृश्य आपल्याला बघायला मिळतं की स्कूटर स्वार असेल तर तो मास्क लावतो आणि एका बाजूला धूर येत असतो, म्हणजे एकीकडे प्रदूषण तर करत असतो, हरितगृह परिणामासाठी लागणारे जे काही द्रव्य असेल ते तर देतच असतो वातावरणामध्ये, आणि शिवाय स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून तो मास्कही लावत असतो. किंवा हल्ली दहशतवाद्यांसारखं आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे चेहरा झाकणारे आपण व्यक्ती बघत असतो. हे शहरात सगळीकडे दृश्य हे बघायला मिळतं आणि हे जागतिक आहे, नुसतं एका शहरापुरतं मर्यादित नाही, सर्व शहरांमध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग याच्यावर आपल्याला असं लक्षात येईल की हरितगृह परिणामापासून जर बचावायचं आपल्याला असेल तर जे निसर्गानं दिलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर जर आपण केला तर निश्चितच आपण त्याच्यापासून आपला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आणि एकंदरीत संपूर्ण मानवी जीवनाचा जो काही किंवा जागतिक आपण ज्याला म्हणू शकतो असा सगळ्या जगाला आपण वाचवू शकू असं आपल्याला त्यातून सहजपणे सांगता येईल. वा, आज तुम्ही सर आम्हाला एका वेगळ्याच समस्येकडे या सगळं लक्ष वेधलं आणि त्याची अनमोल माहिती दिली आणि या माहितीचा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. आणि नुसतं विद्यार्थ्यांनाच नाही तर जे प्रेक्षक वर्ग हा कार्यक्रम पाहतात या सगळ्यांनाच याचा उपयोग होणार आहे आणि एक अवेअरनेस त्यांच्यात निर्माण होईल असं अपेक्षा करायला हरकत नाही. आपण फार छान माहिती दिलीत, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.